हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आपण आपला जो लास्ट लेसन आहे चॅप्टर 20 जो आहे इन द वर्ल्ड ऑफ स्टार्स म्हणजे तारकांच्या दुनियेत किंवा ताऱ्यांच्या दुनियेत तो लेसन पाहत आहोत. आणि मित्रांनो, आज आपण जो आहे तो त्याचा सेकंड पार्ट पाहणार आहोत. यापूर्वीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि याच्यानंतरचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर डिस्क्रिप्शनमध्ये पाहिलं तर तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या लिंक्स मिळणार आहेत. तेव्हा काय करा, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 आणि शेवटी एक्झरसाइज जो आहे तो तुम्ही सिरियली पहा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल संपूर्ण लेसन. आता पाहूया यातला सेकंड पार्ट जो आहे. आजचा जो टॉपिक आहे तो आहे स्काय वॉचिंग. कोणता टॉपिक आहे आज पाहणार आहोत तो स्काय वॉचिंग. स्काय वॉचिंग म्हणजे आकाश निरीक्षण. आता काय करा, आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे या ठिकाणी, ट्राय दिस, करून पहा म्हटलं आहे. ट्राय स्टँड स्टील इन अन ओपन स्पेस अँड लुक इन टू द डिस्टन्स. पहा, एका मोकळ्या जागी स्थिर जागेवर उभे राहा आणि डिस्टन्स म्हणजे जरा दूरवर नजर टाका. व्हॉट डू यू नोटीस अबाउट द ग्राउंड अँड द स्काय. तुम्हाला जमीन आणि आकाशाबद्दल काय दिसतं किंवा कोणती गोष्ट लक्षात येते. नाव स्टील लुकिंग इन टू द डिस्टन्स, थोडं दूरवर पहा. टर्न अराउंड युअर सेल्फ, थोडंसं वळा. अँड ऑब्झर्व द ग्राउंड अँड द स्काय ॲज यू डू सो. म्हणजे काय करा, नजर दूर ठेवूनच स्वतःभोवती टर्न, म्हणजे काय करा, एक गोल फिरत फिरत काय करा, आकाश आणि जमीन यांचं निरीक्षण करा. तुम्ही जर दूरवर पाहिलं तर तुम्हाला कुठंतरी एखादा डोंगर दिसतो आणि त्या डोंगरावर काय दिसतं, तुम्हाला आभाळ जे आहे, आकाश जे आहे, स्काय जे आहे ते जमिनीला चिकटलेलं दिसतं, जमिनीला टेकलेलं दिसतं. बरोबर, प्रत्येकाला असा अनुभव येतो. किंवा तुम्ही समुद्र किनाऱ्यावर गेला तर समुद्राच्या दुसऱ्या टोकाला जर पाहिलं तर त्या ठिकाणी ते आभाळ जे आहे ते समुद्र किनाऱ्यात टेकलेलं दिसतं किंवा जमिनीला टेकलेलं दिसतं. तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी हॉरिझन म्हणजे क्षितिज ही कन्सेप्ट पाहतो आहे आपण. आता हॉरिझन म्हणजे क्षितिज. फार अवे द स्काय सीम्स टू बी टचिंग टू द ग्राउंड. आपण जर दूरवर पाहिलं तर जे स्काय आहे, आभाळ आहे, ते जमिनीला चिकटलेलं दिसतं. द लाईन ॲट विच दे मीट इज कॉल्ड द हॉरिझन. म्हणजे ज्या ठिकाणी आभाळ जमिनीला टेकल्यासारखं दिसतं आपल्याला, त्या ठिकाणी हॉरिझन असं म्हणतात. किंवा त्या ज्या रेषेमध्ये ते आभाळ मिळतं जमिनीला, त्या रेषेला हॉरिझन किंवा क्षितिज म्हणतात. वास्तविकता खरोखरी ते आभाळ टेकलेलं नसतं, ते तसा भास आपल्याला होत असतो. व्हाईल टर्निंग अराउंड वन सेल्फ, आपण स्वतःभोवती एक जर फेरी मारली, द हॉरिझन विल बी सीन टू फॉर्म अ सर्कल. आणि जर स्वतःभोवती जर आपण एक फेरी मारली तर आपल्याला असं दिसतं की जे क्षितिज आहे त्याचा आकार गोल आहे. अँड ऑन लुकिंग अप द स्काय विल ॲपियर टू बी अ स्पियर बेस्ड ऑन दिस सर्कल. आणि स्वतःभोवती फेरी मारली तर आपल्याला सगळं जे क्षितिज आहे, हॉरिझन आहे, ते गोल दिसतं. आणि वरती जर आकाशात पाहिलं तरीसुद्धा आपल्याला जे आभाळ आहे ते सुद्धा आपल्याला गोल दिसतंय. बरोबर, द स्टार्स अँड प्लॅनेट्स मूव्हिंग इन द स्काय ॲपियर टू बी मूव्हिंग ऑन दिस स्पियर. आणि आपल्याला आकाशामध्ये दिसणारे जे तारे आहेत, प्लॅनेट्स आहेत, ग्रह जे आहेत ते सुद्धा या गोलामध्ये फिरत असताना आपल्याला दिसत असतात. अँड दिस व्हर्च्युअल स्पियर इज कॉल्ड सेलेस्टियल स्पियर. आणि हा जो आपल्याला व्हर्च्युअल आहे, आभास होतो आहे, खरोखरी नाही आहे, रिअल नाही आहे ते. आणि हे जे व्हर्च्युअल स्पियर आपल्याला दिसतं गोलाकार फिरतो तेव्हा, किंवा आपण वरती आभाळाकडे पाहिलं तरीसुद्धा ते आपल्याला गोलाकारच दिसतं, किंवा आपल्याला जे तारे वगैरे जे आहेत, ग्रह आहेत, ते सुद्धा ह्या गोलाकार आभाळामध्येच फिरत असताना दिसतात. तर मित्रांनो, हा जो हे जे आभासी वर्तुळ आहे किंवा हा जो आभासी गोल आहे त्याला मित्रांनो सेलेस्टियल स्फिअर म्हणजेच काय म्हणतात, खगोल असं म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो त्याला, खगोल असं म्हणतात. आणि द सर्क्युलर हॉरिझन डिवाइड्स दिस स्फिअर इन टू टू हाऊज. हे जे स्फिअर आहे किंवा हे जे गोलाकार क्षितिज आहे त्याचे दोन भागामध्ये आपण डिव्हिजन करू शकतो किंवा दोन भागामध्ये त्याचं विभाजन केलेलं असतं. बरोबर, आता याच्यामधला पुढचा आपल्याला टॉपिक पाहायचा आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, झेनिथ.
कोणता टॉपिक आहे? झेनिथ हा टॉपिक आहे. नीट लक्ष द्या बरं का. झेनिथ हे सगळं नवीन आहेत कन्सेप्ट, तुम्ही लक्ष दिलं तरच समजणार आहे बाळांनो. तर झेनिथ म्हणजे काय पहा. वाईल स्टँडिंग ऑन द ग्राउंड द पॉइंट ऑन द सेलेस्टियल स्पियर्स एक्झॅक्टली अबर अवर हेड इज कॉल्ड द झेनिथ. म्हणजे आपण जमिनीवर उभं राहिलं असता डोक्याच्या बरोबर वर असलेल्या खगोलावरील बिंदूला झेनिथ असं म्हणतात. म्हणजे पहा या ठिकाणी आपण काय झालं आहे, इथं उभा आहे मी समजा आणि माझ्या डोक्याच्या बरोबर अवकाशामधला हा जो बिंदू आहे या ठिकाणी काय म्हणायचं आहे, झेनिथ म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे? झेनिथ म्हणायचं आहे, बरोबर. आणि पहा काय सांगितलं मी, झेनिथ म्हणजे जेव्हा आपण जमिनीवर उभे राहतो तेव्हा आपल्याला डोक्याच्या बरोबर वर डोक्याच्या वरती असलेला जो खगोलावरील बिंदू आहे त्याला झेनिथ असं म्हणतात. आणि दुसरी त्यातली कन्सेप्ट आहे नादीर. कोणती आहे? नादीर. वाईल स्टँडिंग ऑन द ग्राउंड द पॉइंट ऑन द सेलेस्टियल स्फिअर एक्झॅक्टली बिलो अवर फीट इज कॉल्ड द नादीर. म्हणजे आता पायाजवळचा जो पॉइंट आहे जमिनीवरचा त्याला काय म्हणायचं, नादीर. आणि वरचा जो भाग आहे डोक्यावरचा त्याला म्हणायचं झेनिथ. काय म्हणायचं? झेनिथ. समजलं? वरचा जो बिंदू आहे तो झेनिथ आणि खालचा जो बिंदू आहे पायाजवळचा त्याला नादीर असं म्हणायचं. आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 पाहूया. सेलेस्टियल पोल्स म्हणजे खगोलीय ध्रुव कशाला म्हणायचं? आता सेलेस्टियल पोल्स पहा. इफ वी एक्सटेंड द ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ द अर्थ इन द नॉर्थ अँड साऊथ डायरेक्शन्स इट विल पेनेट्रेट द सेलेस्टियल स्फिअर ॲट पॉइंट्स कॉल्ड द सेलेस्टियल नॉर्थ पोल अँड सेलेस्टियल साऊथ पोल रिस्पेक्टिवली. म्हणजे पहा, पृथ्वीच्या भौगोलिक ध्रुवामधून जाणारी आपण जर रेषा काढली, जे जॉग्राफिकल पोल जे आहेत पृथ्वीचे, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, त्या ध्रुवामधून आपण उत्तरेकडे जाणारी रेषा काढली वरती आणि इकडं साऊथला जाणारी रेषा काढली, तर त्या ठिकाणी काय होणार आहेत, हे सेलेस्टियल नॉर्थ पोल आणि सेलेस्टियल साऊथ पोल तयार होणार आहेत. जॉग्राफिकल पोल वेगळे आणि सेलेस्टियल पोल्स वेगळे. आपण नॉर्थ पोलच्या पण पुढे जाणार आहोत. जॉग्राफिकल जो नॉर्थ पोल आहे त्याच्या पुढे जाऊन सुद्धा ती रेषा जर वाढवली आणि ती ज्या खगोलाला ज्या बिंदूमध्ये छेदते त्या छेदाला काय म्हणतात, नॉर्थ पोल म्हणतात. म्हणजे हा नॉर्थ पोल जो आहे तो आपण पृथ्वीचा असा पुढे पुढे वाढवला आणि समजा तो या ठिकाणी जर भेटत असेल या ठिकाणी सेलेस्टियल स्फिअरला, तर त्याला सेलेस्टियल नॉर्थ पोल म्हणतात. आणि हा जर या ठिकाणी सेलेस्टियल पोलला या ठिकाणी भेटत असेल, पृथ्वीचा जो जॉग्राफिकल साऊथ पोल आहे त्याला सेलेस्टियल साऊथ पोल असं म्हणतात. आता पुढे पाहिजे आपल्याला मेरिडियन. मेरिडियन याला मराठीमध्ये मध्यमंडळ असं म्हणतात. काय म्हणतात? मेरिडियन. काय म्हणतात? मेरिडियन. इन ॲस्ट्रॉनॉमी द ग्रेट सर्कल विच पास थ्रू बोथ द सेलेस्टियल पोल्स अँड द ऑब्झर्वर्स झेनिथ अँड नादीर इज कॉल्ड मेरिडियन. पहा या ठिकाणी ही लाल रेषा जी आहे ती मेरिडियन दाखवलेली आहे. म्हणजे दोन्ही खगोलीय ध्रुवातून ते जात आहेत. पहा दोन्ही खगोलीय ध्रुवातून ते चाललेले आहेत. सेलेस्टियल पोलमधून जात आहे ते, दोन्ही सेलेस्टियल पोलमधून चाललेलं आहे ते. आणि काय कशातून जातं ते, झेनिथ आणि नादीर म्हणून सुद्धा जाते ते, बरोबर. पहा या ठिकाणी त्याला काय म्हणायचं, मेरिडियन असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? मेरिडियन असं म्हणायचं. मराठीमध्ये मध्यमंडळ असं म्हणायचं त्याला. पुढे आहे सेलेस्टियल इक्वेटर. त्याला सेलेस्टियल इक्वेटरला काय म्हणतात, खगोलीय विषुववृत्त असं म्हणतात किंवा वैश्विक वृत्त असं म्हणतात. इफ वी युनिफॉर्मली एक्सपांड द अर्थ इक्वेटर इन ऑल डायरेक्शन्स इनडेफिनेटली. आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनिश्चितपणे अनंत प्रमाणामध्ये पृथ्वीचा जो इक्वेटर आहे तो सगळ्या डायरेक्शनला आपण वाढवला, इट विल पेनेट्रेट द सेलेस्टियल स्फिअर. तो एका ठिकाणी खगोलीय जो आहे सेलेस्टियल स्फिअर जे आहे खगोलीय वर्तुळ, त्या ठिकाणी त्याला वर्तुळाकारामध्येच भेटणार आहे खगोलाला.
आणि त्यालाच काय म्हणायचं, सेलेस्टियल इक्वेटर म्हणतात. आणि सेलेस्टियल इक्वेटर आणि अर्थचा जो इक्वेटर आहे तो एकाच सेम प्लेनमध्ये म्हणजे एकाच प्रतलामध्ये असतात. पहा, सेलेस्टियल इक्वेटर तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी. पहा, तो असा वर्तुळाकार वाढवला आहे, बरोबर. अशा पद्धतीने हा सेलेस्टियल इक्वेटर आहे, नीट लक्ष द्या. पहा, सगळ्या बाजूने जर वाढवला आणि तो खगोलाला ज्या बिंदूमध्ये भेटतो किंवा त्या ठिकाणी आपण अमर्याद स्वरूपात त्याला जर वाढवला तर त्या वर्तुळाला तो छेदत असतो, किंवा जे सेलेस्टियल स्फिअर आहे त्याला तो छेदत असतो, त्याला सेलेस्टियल इक्वेटर असं म्हणतात. पुढे आहे एक्लिप्टिक. एक्लिप्टिक म्हणजे आयनिक वृत्त. एक्लिप्टिक म्हणजे काय? आयनिक वृत्त. आता नीट लक्ष द्या, एक्लिप्टिक म्हणजे काय? द अर्थ मूव्ज अराउंड द सन. पृथ्वी जी आहे ना ती सूर्याभोवती फिरत असते. बट सीन फ्रॉम द अर्थ द सन ॲपियर्स टू मूव अलॉंग अ सर्कल. पण आपण जर पृथ्वीवरून पाहिलं तर सूर्यच फिरताना दिसत असतो आपल्याला. अँड दिस सर्कल इज डिस्क्रायबिंग द ॲपरंट मोशन ऑफ द सन अराउंड द अर्थ. आणि हे जे ॲपरंट मोशन आहे, ॲपरंट मोशन म्हणजे तशी आपल्याला भास होत असतो. ॲपरंट मोशन म्हणजे भास होतो, प्रत्यक्ष सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही पण आपल्याला तसा त्या वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरल्याचा तो भास होतो. आणि याच जे हे जे भासमान मार्ग आहे त्याचा, त्यालाच एक्लिप्टिक असं म्हटलं जातं, त्यालाच आयनिक वृत्त असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने ह्या स्काय वॉचिंग संबंधीच्या खूप महत्त्वाच्या कन्सेप्ट होत्या. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, डोक्याकडची जी रेषा आहे तिला म्हणायचं झेनित, पायाकडची रेषा आहे तिला म्हणायचं नादीर, बरोबर. त्यानंतर आपण पाहिले सेलेस्टियल पोल्स. पृथ्वीचे जॉग्राफिकल पोल पुढं वाढवले आणि जर ते जे खगोले आहे, ते जे खगोलीय वर्तुळ आहे त्याला ज्या ठिकाणी ते भेटतात त्याला सेलेस्टियल नॉर्थ पोल म्हणतात आणि सेलेस्टियल साऊथ पोल असं म्हणतात. त्याचप्रमाणे मेरिडियन हे जे एक ग्रेट सर्कल असतं की जे दोन्ही पोलमधून आणि आपले जे झेनित आणि नादीर आहेत, म्हणजे डोक्याकडची रेषा आणि पायाकडची ही, त्या ठिकाणी त्याला भेटतात, त्याला मेरिडियन म्हणतात. अशा वर्तुळाला मेरिडियन म्हणतात. हे एक महावर्तुळ असतं. त्यानंतर सेलेस्टियल इक्वेटर पाहिला आपण. जॉग्राफिकल इक्वेटर सगळ्या बाजूने जर वाढवला तर तो सेलेस्टियल स्फिअरला एका वर्तुळामध्येच भेटतो आणि त्याला सेलेस्टियल इक्वेटर असं म्हणतात. सेलेस्टियल इक्वेटर आणि पृथ्वीचा इक्वेटर एकाच ह्याच्यामध्ये असतो. त्यानंतर एक्लिप्टिक म्हणजे काय? एक्लिप्टिक म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरत असली तरी आपल्याला सूर्य पृथ्वीभोवती फिरल्यासारखा भास होतो. आणि हे ज्या वर्तुळातून फिरते ते सर्कल जे आहे ते ॲपरंट मोशनमध्ये असतं, म्हणजे भासमान मार्ग असतो तो, प्रत्यक्षात ते होत नसतं म्हणून त्याला ॲपरंट मोशन म्हणतात. आणि हे जे सर्कल आहे की जे आपल्याला सूर्य पृथ्वीभोवती फिरल्याचा भास होतो त्याला एक्लिप्टिक म्हणजे आयनिक वृत्त असं म्हणतात. आता पुढे पाहूया आपण स्काय अँड स्पेस. स्काय आणि स्पेस, बऱ्याच वेळा तुम्हाला वाटतं स्काय म्हणजे स्पेस आणि स्पेस म्हणजेच स्काय. तर मित्रांनो, या दोन्ही डिफरंट कन्सेप्ट आहेत. तर स्काय याला मराठीमध्ये आकाश म्हणतात आणि स्पेसला मराठीमध्ये अवकाश म्हणतात. तर पहिल्यांदा स्काय म्हणजे काय ते समजून घेऊया. स्टँडिंग इन अन ओपन स्पेस इफ वी लुक ॲट द स्काय ऑन अ क्लाउडलेस नाईट वी सी न्युमरस स्टार्स अगेन्स्ट अ डार्क बॅकग्राऊंड. आपण जर निरभ्र रात्री म्हणजे आकाशात ढग नाहीत अशा रात्री आपण आभाळाकडं पाहिलं तर आपल्याला अनेक असंख्य तारे दिसतात आणि त्याचं बॅकग्राऊंड काय असतं, काळं बॅकग्राऊंड असतं आणि त्या डार्क बॅकग्राऊंडवर तुम्हाला हे तारे चमकत असताना दिसतात. द पोर्शन ऑफ द अर्थ ॲटमॉस्फिअर अँड द पोर्शन बियॉन्ड दॅट विच कॅन बी सीन इन द फॉर्म ऑफ अ रूफ बाय अवर आईज. म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाचा जो भाग आहे तो भाग आणि त्या पृथ्वीच्या वातावरणापलीकडचा जो भाग आहे तो तुम्हाला आपल्या रूफ म्हणजे छपरासारखा दिसतो आणि त्यालाच काय म्हणतात, स्काय. त्यालाच काय म्हणतात, स्काय, आकाश असं म्हणतात. म्हणजे पृथ्वीचं वातावरण आणि त्याच्या पलीकडचा दिसणारा छताच्या सारखा दिसणारा भासणारा भाग त्याला स्काय असं म्हणतात. आता स्पेस म्हणजे काय ते पाहूया.
द कंटिन्युअस एम्प्टी स्पेस बिटवीन स्पियर्स म्हणजे प्लॅनेट्स स्टार्स असतील म्हणजे प्लॅनेट्स आणि स्टार्स यांच्यामधली जी एम्प्टी स्पेस आहे रिकामी जागा आहे इज कॉल्ड स्पेस त्याला काय म्हणतात स्पेस म्हणतात म्हणजे स्पेस म्हणजे काय मित्रांनो पूर्ण लक्ष द्या वरती जर अवकाशामध्ये आपण पाहिलं आकाशामध्ये तर अनेक प्लॅनेट्स आहेत अनेक स्टार्स आहेत आणि त्यांच्यामध्ये काही रिकामी जागा आहे त्याला स्पेस असं म्हटलं जातं आणि या स्पेसमध्ये इट मे कंटेन गॅस अँड डस्ट पार्टिकल्स त्याच्यामध्ये वेगवेगळे वायू आणि धुलीकण असू शकतात अँड न्युमरस स्टार क्लस्टर्स हॅव फॉर्म इन स्पेस आणि अवकाशात अनेक ताऱ्यांचे समूहसुद्धा तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो हा होता आजचा याचा टॉपिक जो आहे स्काय वॉचिंग. आता स्काय वॉचिंगचा जो पुढचा पार्ट आहे याच्या पेज नंबर 133 तो पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. थँक्यू.